शिंदे गटाचे नेते डॉक्टर सुनील पाटील यांना मोठा धक्का, काकई गावातील असंख्य तरुणांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फसवून शिंदे गटात गेलेले डॉक्टर सुनील पाटील यांच्या ताकई गावातील असंख्य तरुणांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केला असून खोपोली शहराचा मोठा नेता म्हणून मिरवणाऱ्या डॉक्टर सुनील पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. ठाकरे गटातून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी डॉक्टर सुनील पाटील इच्छुक होते. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत डॉक्टर सुनील पाटील यांनी माघार घेत नितीन सावंत यांना निवडून आणण्याचा शब्द दिला. आठवड्यात उद्धव ठाकरे यांना फसवून शिंदे गटात प्रवेश केल्याच्या नाट्यमय घटनेने डॉक्टर सुनील पाटील यांच्या विरोधात सकल मराठा समाज, खोपोली शहरातील सर्वसामान्य जनता, तरुण वर्ग नाराज असतानाच पाटील यांच्या गावातील असंख्य तरुणांनी नितीन सावंत यांच्या उपस्थितीत राकेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटात प्रवेश केला. गावामध्ये विधानसभेचे उमेदवार नितीनदादा सावंत हे आलेले आहेत आणि मी आज कार्यकर्ता म्हणून नाही एक नेता म्हणून मी आज ताके गावाचं नेतृत्व माझ्या ताब्यात घेतलेलं आहे आणि गावाचा विकास कसा व्हावा ह्या गोष्टीचं मी नितीनदादा सावंतकडे जे माझे स्पष्ट मत मांडलेले होते मी की आमच्या गावाचा पूर्ण विकास झालेला नाही आहे. आमच्या खोपोली शहराचे सगळे गावात शहर अध्यक्ष आहेत, प्रत्येक पक्षाचे शहर अध्यक्ष आहेत. खोपोलीचा विकास झालेला आहे पण आमच्या गावाचा पूर्ण भकास झालेला आहे. अशी परिस्थितीत मी त्यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येकाच्या कार्यकर्ता म्हणून मी काम केलं पण मला त्याचं काही मिळालेलं नाही आहे. कारण प्रत्येक समस्या मी मांडत गेलो पण ते काही झालेलं नाही. गावातले मंदिर असो, गावातल्या विकासाची बाबतीत सर्व गोष्टी मी हे केल्या पण मी त्याला प्रयत्न बिलकुल मला त्यातून मिळालेला नाही आहे. सर्व आमच्या भाऊच आहेत, मोठमोठे भाऊ आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत होतो एक लहान म्हणून. पण मोठ्या भावाने आमची कधीच समस्या समाधानी अशी कुठलीच आम्हाला कोणतं काम करून दिलं नाही. या प्रसंगी तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, माजी उपसभापती पंढरीनाथ राऊत, जगदीश ठाकरे, संपत हडप, योगेश कोलप, भरत पिंगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. ताकई गावातील असंख्य तरुणांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्याने सुनील पाटील यांना मोठा धक्का मानला जात आहे. संदीप ओवाळ, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0121926912 72076358 54.